नमस्कार मैत्रिणींनो, वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ म्हणजे डिपने गळ्याबद्दल ज्या चुका होत असता आपल्या, त्या कुठे चुकता, कसे चुकता ते समजून घेऊया या व्हिडिओद्वारे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत मिळेल. आता ही पूर्ण मागच्या भागाची उंची घेतली आपण, तर मागच्या भागाची उंची, मागच्या उकनचं ब्लाऊज घ्यायचं आहे, मग 3 इंच सोडून द्यायचं आहे, बाकीचा पूर्ण गळा कापायचा आहे. मग ही 12 उंची आली, पूर्ण गळ्याची उंची 12 घेतली. आता खालचा जो भाग असतो तो जास्त घ्यायचा आहे, 3.5 इंच हे अंतर घेतलेलं आहे मी. आणि वरचं जे अंतर असतं ते कमी घ्यायचं असतं. डीप नेकला काय करायचं, वरचं अंतर कमी घ्यायचं आहे. मग हे 2.25 घेतलेलं आहे. आता हे 32 छातीचं आहे, 3.5 खालचं घेतलं आहे आणि वरती हे तिरपी रेष जोडून घ्यायची फक्त. आणि गळा कापताना अगदी सोपी पद्धत आहे. गळ्याला आपण जेव्हा मार्किंग करत असतो, फक्त जी रेष आहे त्यावरच घ्यायचं, फक्त खाली गोल आकार द्यायचा आहे, खालच्या बाजूला गोल आकार द्यायचा आहे. आणि बाजूनेसुद्धा आपण परत गोल आकार देऊन घेऊया आणि बाकीचा कॅनव्हास कापून घेणार आहे. या पद्धतीने जर गळा कापला तर आपला डिपनेक गळा प्रॉपर बसतो, कुठेही पसरत नाही, पाठीला व्यवस्थित येतो. आता बाहेरचा भाग कापून घेऊया. जसं मार्किंग केले त्याच पद्धतीने कापायचं आहे, कुठेही इकडं तिकडं होता कामा नाही. आता गळा कसा आला हे बघून घेऊया. तर आपला डिपनेक गळा तयार झालेला आहे. आता त्याला शिवण्याची पद्धतसुद्धा बघूया. आता हा मागचा भाग आहे, त्याचा मध्ये सेंटर काढून घेतला आहे, खडूने मार्किंग करायचं आहे, मध्ये सेंटर पूर्ण काढून घ्यायचं आहे. परत या बाजूला इकडं तिकडं मोजून घेतलं आहे, कमी जास्त असला तर कापून घ्यायचं आहे. आता ही शोल्डर 5.5 एक रेष कमी आहे, 2.25 गळाखोली घेतली. शोल्डर कधी पण खूप कमी घ्यायची नाही, खूप कमी घेतली तर आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. आपली जी शोल्डर मापातच घ्यायची, खूप कमी घेतली तर व्यवस्थित दिसणार नाही. त्यासाठी आपण ब्लाऊज कापताना व्यवस्थित मोजून मापूनच कापायचं आहे. आता 2.25 मार्किंग केलेली आहे, तिथंच आपण कॅनव्हास पॅक करून घेतला आहे. आता खाली पण आपण मध्ये सेंटर काढलेला होता, त्या मध्ये सेंटरला आपला कॅनव्हासचा मध्ये जे आलेला गोलचा मध्ये, तिथं आपण पिनाने पॅक करून घेऊया. आता बाजूची जी साईडच्या बाजू असतात त्यासुद्धा मोजून घ्यायच्या, दोघी बाजू सारख्या आल्या का नाही या पद्धतीने. नाही तर मग काय झालं, मध्ये पॅक केला म्हणजे आजूबाजूच्या ज्या बाजू असतात त्या आपण मोजून मापून करत नाही. तर मग काय होतं, ब्लाऊज घालताना जेव्हा चुका आपल्या लक्षात येतो तेव्हा आपल्या चुका लक्षात आल्यानंतर काही करता येत नाही. म्हणून हे शिवण्याआधीच सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच ब्लाऊज कटिंग करायचं आहे. एकदा चूक झाली ब्लाऊजला तर ती दुरुस्त करायला खूप त्रास होतो. यासाठी हे पूर्ण मोजून मापूनच शिवण केलं गेलं पाहिजे. शिवण करताना ह्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात त्या समजून घेतल्या म्हणजे आपला ब्लाऊज शिवायला वेळ लागत नाही. आता इथं काय करलं आहे, अस्तरचा कपडा असतो तो कापून घेतला आहे. आता हा कॅनव्हासला शिवण करून घेऊया, जे आपला कॅनव्हास दिसणार नाही. नवीन बघणारे असतील त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि ब्लाऊजबद्दल सोपसोपी माहितीसुद्धा मिळेल. आता ही पूर्ण पॅक केलं आहे कॅनव्हासला, एक्स्ट्राचा कपडा असो तो कापून घेऊया म्हणजे आपला कॅनव्हास व्यवस्थित बसेल. आता आतला गळा कापायचा. आतला गळा खूप कॅनव्हासला खेटून कापायचा नाही, थोडं अंतर सोडूनच कापायचं. कारण की काही वेळेस खूप कॅनव्हास पातळ असतो, मग कपडा सटकतो, शिलाई निसटली का आपला कपडा सटकतो, मग ते पूर्ण पॅक करायला खूप वेळ जातो आणि आपला व्यवस्थित प्रॉपर गळा चुकून जातो. त्यासाठी हे थोडं अंतर सोडून द्यायचं आहे. आता इथं प्रेस असेल तर प्रेस करा, किंवा नकाने प्रेस करून घेतला तरी चालेल. हा गळा पूर्ण फोल्ड करून घेतला आहे आधी, नंतर टीप घालून घेऊया पूर्ण गळ्यासाठी. टीप घालताना सुद्धा जिथं आपण कॅनव्हासचं हे अंतर ठेवलेलं आहे तिथंच घ्यायची, खूप अंतर सोडून पण नाही करायचं, खूप खेटून पण नाही करायचं आहे. पूर्ण गोल आकार जो गळा घेतलेला आहे त्याला पूर्ण दापटीप देऊन घेऊया. नंतर आपण लेस लावण्याची पद्धतसुद्धा बघूया. आता दोघी बाजूने टीप घालून घेतली आहे. काही महिला टीप घालत नाही तर हातशिलाई करतात, तर हातशिलाई केली तरी चालेल. या पद्धतीने ही टीप घालून घेतली. आता लेस लावणारी लेस दो डबल लावण्याची पद्धतसुद्धा बघूया.
आता पूर्ण गळ्यासाठी ही लेस लावून घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूने जर लेस लावायची असेल, दोघी बाजूने टीप टाकायची. कधी कधी एकच मध्यभागी टीप टाकली तर आपली लेस व्यवस्थित प्रॉपर बसत नाही. आता दोघी बाजूने दोन लेस लावायचे आपल्याला डबल. तर त्यासाठी काय करणार, अंतर किती घेतलं आहे, 1 इंच, अर्धा इंच, जेवढं अंतर घेतलं असेल तेवढं पूर्ण गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे एकसारखी एकाच अंतरात ती लावली जाईल. शिवताना कमी जास्त होते म्हणून असं मी अर्धा अर्धा इंचच्या अंतरावर मार्किंग केली. अर्धा घ्या, एक घ्या, दोन घ्या, तीन, जर तीन प्रकारच्या लेस लावायच्या असेल तर याच पद्धतीने मार्किंग करायची आणि लेस लावायची. आता इथं लेस लावून झाली, परत त्या लेसला डबल शिलाई देऊन घेऊया. आता हा पूर्ण गळा तयार झालेला आपला ब्लाऊज घातल्यानंतर या पद्धतीने बसेल. मग मागे टक्स द्यायचा आहे, प्रेस करून घेतली गळ्याला तरी चालेल, आपला गळा व्यवस्थित बसतो. तर टक्स देऊन घेतल्यानंतर कमरपट्टी जोडायची. कमरपट्टी जोडताना जिथं टक्स दिलेला आहे तिथं थोडा कपडा फोल्ड करायचा आहे, म्हणजे चुनट घ्यायची. आणि मग दापटीप देऊन ही 5 नंबरची टीप घालून घेतली आहे, नंतर हातची शिलाई करून ती काढून घ्यायची. आपला हा गळा तयार झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.